हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो अठराशे बहात्तर साली खेळला गेलेला एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा इंटरेस्टिंग गेम आहे अठराशे बहात्तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच की हा चेसचा रोमॅन्टिक एरा होता जिथे अॅग्रेसिव्ह चेस खेळलं जायचं जे आपल्यापैकी बहुतेक सर्वांना अतिशय आवडतं तर हा गेम देखील तुम्हाला डेफिनेटली आवडेल खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अलेक्झांडर मॅक्डोनेल आणि काळ्या बाजूला हेनरी बर्ड तर या गावा सॉरी या गेममध्ये काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह एफ फोर पांढऱ्या खेळाडूने किंग्स गॅम्बिट ओपनिंग खेळलेली आहे ई टेक्स एफ फोर नाईट एफ थ्री नाईट एफ थ्री नंतर आपल्याला माहिती आहे की भरपूर खेळाडू जे आहेत ते डी सिक्स खेळतात किंवा काही खेळाडू जे आहेत ते नाईट सी सिक्स खेळतात किंवा अगदी कधीतरी आपल्याला बघायला मिळालं तर बिशप सुद्धा इ घरावरती येऊ शकतो पण या गेममध्ये मात्र पुढची चाल होती जी फाईव्ह तुम्ही बघितलं तर जी फाईव्ह चालीचा एकमेव एक हेतू हा असतो की पांढरा घोडा जो आहे आए, तो आयदर त्याच्यावर अटॅक करायचा किंवा तो ट्रॅप करायचा तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप सी फोर म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू जो आहे तो घोडा बाजूला न घेता त्याने पहिल्यांदा आपला मोहरा डेव्हलप केला ज्यानंतर जी फोर म्हणजेच आता काळा खेळाडू जो आहे तो घोडा मारण्याची भीती दाखवतोय पण या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची जी चाल होती ती होती कॅसलिंग तुम्ही जर बघितलं तर तो, तो स्वतःच्या घोड्याचं बलिदान द्यायला तयार झालेला आहे आणि ही जी पोझिशन आहे या पोझिशनला मुझिओ गॅम्बिट ऍक्सेप्टेड असं म्हणतात की जिथे तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूने पांढऱ्या घोड्यावर अटॅक केला होता पण पांढऱ्या खेळाडूने घोडा वाचवला नाही गॅम्बिट म्हणजे त्याने तो जुगार खेळलेला आहे की जिथे तो घोडा आता सॅक्रिफाईस करतोय तर मुझिओ गॅम्बिट ऍक्सेप्टेड या पोझिशन मध्ये काळ्या खेळाडूची चाल होती जी एफ थ्री क्वीन टेक्स एफ थ्री क्वीन ई सेवन डी फोर नाईट सी सिक्स बिशप टेक्स एफ फोर नाईट टेक्स डी फोर क्वीन डी थ्री बिशप जी सेवन बिशप टेक्स सी सेवन नाईट एच सिक्स म्हणजे या ज्या पोझिशन्स आहेत या आपण प्रत्येकाने असंख्य वेळा बघितलेल्या आहेत यात फार वेगळं किंवा न कळण्यासारखं काहीही नाही या परिस्थिती पुढची चाल होती ई फाईव्ह ई फाईव्ह चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर पांढरा खेळाडू जो आहे तो एक छोटासा ट्रॅप रचतोय म्हणजे समजा या परिस्थितीमध्ये जर वजीराने प्याद मारलं तर मोठं ब्लंडर होईल तुमच्या लक्षात येईल की उंट जो आहे तो वजीर मारू शकतो तर त्यामुळे ते करणं तर शक्य नाही म्हणून समजा ई फाईव्ह नंतर लेट्स से उंटाने प्याद मारलं तरीही प्रॉब्लेम असा आहे की या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो रुक इवन मू खेळू शकतो ज्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आता अटॅक जो आहे तो डायरेक्ट वजीरावरती आहे खरं पाहिलं तर याही परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे तो उंट मारू शकतो हत्ती जरी मारला तर राजा हत्ती मारू शकेल ज्यानंतर तो आपला सॉरी ज्यानंतर घोडा मारला जाऊ शकतो आणि ही अशी काहीशी पोझिशन जी आहे ती आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकते कि की जिथे आता तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूकडे देखील बऱ्यापैकी मटेरियल आहे गेम डेफिनेटली कंटिन्यू होऊ शकतो त्याचप्रमाणे हत्ती एक दा, और जर एकदा जी कॉलमवर आला आणि काळ्या खेळाडूने आपला पांढरा बिशप जर ऍक्टिव्हेट केला तर ऑल ऑफ द सडन पांढरा राजावरती भयानक अटॅक होऊ शकतो अर्थात दिसायला ही पोझिशन पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमध्ये दिसते आणि कदाचित हेच कारण होतं की ज्यामुळे ई फाईव्ह नंतर उंटानेही प्याद मारलं नाही की वजिरानेही प्याद मारलं नाही काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन सी फाईव्ह त्याने पहिल्यांदा पांढऱ्या उंटावरती अटॅक केलेला आहे त्याचप्रमाणे काळ्या घोड्याला सपोर्ट ऍड केलेला आहे या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप डी सिक्स तुम्ही बघितलं आता ई फाईव्ह वरच्या प्यादाचा पांढऱ्या खेळाडूने पुरेपूर वापर केलेला आहे त्याने वजिरावरच अटॅक केला क्वीन बी सिक्स किंग एच वन किंग एच वन एक सेफ मूव आहे की जेणेकरून काळा घोडा जरी दुसरीकडे कुठे हलवला तरीही वजीराचा डिस्कवर्ड चेक बसू नये या परिस्थिती पुढची होती नाईट एच टू एफ फाईव्ह ज्यानंतर नाईट सी थ्री क्वीन टेक्स बी टू बिशप टेक्स एफ सेवन चेक तुम्ही बघितलं तर या परिस्थितीमध्ये काळा राजा हा पांढऱ्या उंटाला मारू शकत होता पण त्याची चाल होती किंग डिएट त्याने मारलं नाही कारण त्याला कदाचित का भीती हीच असावी भी की या परिस्थितीमध्ये समजा राजाने उंट मारला तर पांढरा खेळाडू काहीतरी रुक टेक्स एफ चेक ही चाल खेळू शकतो ज्यानंतर घोड्याने जरी हत्ती मारला तरीही तुम्ही बघितलं तर क्वीन क्वीनटेक्स एफआय चेक ही चाल येऊ शकते त्याचप्रमाणे आता उंट मध्ये आला तरीही वजूर तो उंट मारू शकतो म्हणजे एकंदरीतच तुमच्या लक्षात येईल की लगेच चेकमेट नसला तरी काही चालींमध्ये चेकमेट नक्की आहे आता तर या पोझिशनला तर चेस इंजिन एका चालीमध्ये चेकमेट दाखवतय कारण तुमच्या लक्षात आलं असेलच तो चेकमेट कसा होतो हे तुम्ही डेफिनेटली शोधू शकता किंवा अजून पोझिशन बघू नाईट टेक्स एफ चेक नंतर क्वीनने घेतल्यानंतर या परिस्थितीमध्ये राजा मागे सुद्धा जाऊ शकतो पण एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की ही पोझिशन जी आहे ती काळ्या खेळाडूसाठी काहीशी अडचणीची पोझिशन आहे या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू रुक एफ वन चाल खेळेल ज्यानंतर तुम्ही बघितलं तर त्याचा घोडा जरी मारला गेला तरी त्याला काही फरक पडत नाही घोडा जर मारला तर ब्लंडरच होईल हा अशा प्रकारचा शेकमेंट आपल्याला बघायला मिळेल तर एकंदरीतच तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप टेक्स एफ सेवन चेक या चालीनंतर राजाने पांढरा उंट मारणं हे थोडस रिस्की होतं सो किंग डी एट ही चाल काहीशी बरोबर होती ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स डी फोर चेक तुम्ही बघितलं तर तो आपला घोडा सॉरी तो आपला वजीर सॅक्रिफाईस करतोय काळ्या खेळाडूकडे सॅक्रिफाईस अॅक्सेप्ट करण्यापलीकडे कोणताही पर्यायच नव्हता त्याने नाईट टेक्स डी फोर ही चाल खेळली ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट डी फाईव्ह आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली तर या परिस्थितीत तुमच्या लक्षात आलंच असेल की त्याने आपली हार मान्य का केली त्याचे कारण एकाच वेळी तुम्ही बघितलं एक तर एकतर सी सेवन किंवा ई सेवन कुठल्या तरी एखाद्या स्क्वेअर वरती उंट जाऊ शकतो आणि राजा शेकमेट होईल आणि दोन्ही स्क्वेअर कव्हर करू शकणारा असं कुठलाही मोहरा किंवा कुठलीही चाल नाहीये म्हणजे अगदी एक प्रयत्न म्हणून लेट्स वजीर जरी काळ्या घरात आणला तरी तुम्ही बघाल एकतर घोडा वजीराला मारू शकतो किंवा खरं तर त्याचीही गरज नाही हा अशा प्रकारचा चेकमेट आहे वजीर नुसता बघत राहील किंवा नाईट डी फाईव्ह या चालीनंतर वजीर मागा न आणता लेट से हत्ती जो आहे तो पांढऱ्या घरात आणला चेकमेट वाचवायचा प्रयत्न केला तरीही उपयोग नाही कारण आता हा अशा प्रकारचा चेकमेंट होईल जिथे राजाचा काळा स्क्वेअर गोड्याने कव्हर केलेला आहे म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की नाईट डी फाय यानंतर दोन्ही स्क्वेअर्स कव्हर करू शकेल अशी कुठलीही चाल नाही त्याचप्रमाणे राजा जो आहे तो ऑलरेडी काळ्या घरात पण येऊ शकत नाही कारण उंटाने कव्हर केले पांढरा घर देखील पांढऱ्या उंटाने कव्हर केले आणि दुसरी कुठलीही चाल जरी खेळायची म्हणली जरी लेट से उंटावर अटॅक केला तरीही पुन्हा हे असंच व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल एकंदरीतच तुमच्या लक्षात आला असेल नाईट डी फाय नंतर कुठल्याही प्रकारे चाल खेळली तरी एका चालीमध्ये चेकमॅट होता म्हणूनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि मॅक्डोनल्डने हा गेम जिंकलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा मिनिएचर गेम आवडला असेल आवडला तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद